मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कचऱ्यात एका सफाई कर्मचाऱ्याला पर्स सापडली. त्यात चक्क सोन्या चांदीचे दागिने असल्याने सफाई कर्मचाऱ्याने इमानदारी दाखवत महिलेला त्यांची पर्स आणि सोन्याचे दागिने परत केले. पिंपरी चिंचवड शहरातील एक महिला नुकतीच गावाहून परतली होती. त्यांनी सकाळी पर्स न बघताच कचऱ्यात फेकून दिली. त्यानंतर त्यांना आठवलं की पर्स मध्ये त्यांच्या सोन्याचे दागिने आहेत. त्यानंतर महिलेने पालिका अधिकाऱ्यांनी सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधत शोध घेतला. त्यानंतर कचरा गाडी थेट मोशीच्या कचरा डेपो इथे वजनाला येत असते त्यामुळे तिथल्या कर्मचारी हेमंत यांना पर्स बद्दल माहिती मिळाली आणि त्यांनी अर्ध्या तासात कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून पर्स शोधून काढली. पर्स मध्ये सोने आणि चांदीचे दागिने मिळून आले. कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे ती महिलेला परत करत आपली माणुसकी दाखवली. माणुसकी अजूनही शिल्लक आहे याचंही उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, पुणे.